आणि माझ्याच फोनवरनं आमदार जयकुमार गोरेसाहेब माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आत्ताच फोनवरनं बोलली, कारण सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी मला लवकर पुण्याला जायला सांगितलं होतं. सर, आता तुम्ही जयकुमार गोरेला भेटून आला, काय सध्या डॉक्टरांशी बोलणं झालं, तुमचं कशी तब्येत आहे तुमची? विधिमंडळातले आमचे सहकारी माझे मित्र आमदार जयकुमार गोरेसाहेबांना पहाटेच्या सुमारास फलटणच्या अलीकडे एका पुलावरती त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यांना दुखापत झाली. त्यांना तातडीनं तिथं प्राथमिक उपचार करून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पुण्याला या ठिकाणी त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये आणलेलं. मी स्वतः आता त्यांना भेटलो, तिथले सगळे वरिष्ठ डॉक्टर्स माझ्याबरोबर होते. त्यांची प्रकृती चांगली आहे, स्थिर आहे, धोक्याच्या बाहेर आहे. आणि माझ्याच फोनवरनं आमदार जयकुमार गोरेसाहेब माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आत्ताच फोनवरनं बोलली, कारण सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी मला लवकर पुण्याला जायला सांगितलं होतं. मी निघायच्याही तयारीत होतो, परंतु पुण्याचं विमानतळ सकाळी 11 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत बंद असते प्रवासी वाहतुकीसाठी. म्हणून 4:30 ते विमानतळ उघडल्यावर 4:45 वाजता मी लँड झालो. माननीय मुख्यमंत्री महोदयाने, उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनीही मला या ठिकाणी तातडीनं जा म्हणून सकाळी सांगितलेलं होतं. भाऊंची प्रकृती चांगली आहे, डॉक्टरनी महत्त्वाचं म्हणजे त्यांना फलटणमध्ये प्राथमिक उपचार चांगले मिळाले. इथं आल्यावर सुद्धा रुबी हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफनी खूप चांगली त्यांची त्यांच्याकडे ट्रीटमेंट दिली आणि ते पूर्ण धोक्याच्या बाहेर आहेत, काळजीचं काही कारण नाही. सर, स्वीयस आहे का बद्दल काही अपडेट? त्यांचीही तब्येत चांगली आहे, त्यांना इथंच या ठिकाणी आपण ॲडमिट केलेलं आहे. त्यांना किरकोळ दुखापत आहे, पण ती सुद्धा धोक्याच्या बाहेर आहे. सर, दुपारी जयकुमार गोरेंचे वडील जे आम्ही खासदार साहेबांकडनं कन्फर्म केलं, त्यांनी एक शंका व्यक्त केली होती की कुठेतरी घातपात आहे, कारण अपघात नसावा, कारण तिथं असं काही नाही. पण खासदार साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं, पण काय वाटतं यावरती काही? कारण जिल्हाधिकारी स्वतः इथं आहेत, दुपारी साताऱ्याचे जिल्हाधिकारी गेले, आता विभागीय आयुक्त आहेत, या संदर्भात काही माहिती घेतली आहे तुम्ही? हे बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या अपघातावरती सकाळपासून आमदार साहेबांची प्रकृती कशी आहे याची चिंता त्यांना होती, त्यामुळे ते सतत मला सांगत होते की तू लवकर जा, पण विमानाची तिथं लँड होऊ शकत नसल्यामुळं मी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं सातारच्या की तुम्ही स्वतः तिथं जावा आणि तुम्ही थांबा. आमचे जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, त्यामुळं ते सगळे इथं आहेत. प्रकृतीला लवकर आराम पडावा हेच आणि त्यांचे उपचार चांगले मिळावेत याच्यासाठीच प्रशासनानं सगळी खबरदारी घेतलेली आहे. आणि घातपाताची शक्यता बिलकुल वाटत नाही, कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये किंवा अनावधानानं त्यांच्याकडनं झालं असेल, परंतु तसं काही नाही. गोरेसाहेबांनी तुमच्याशी आता बोलताना कसा घटनाक्रम घडला असं काही थोडक्यात सांगितलं? ते मुळात स्वतःच झोपेमध्ये होते गाडीमध्ये, त्यामुळे नेमकं कारण काय घडलं आणि मी सुद्धा आता त्यांच्याशी जास्त प्रकृतीच्या विषयी बोललो. आणि आपल्याला माहिती आहे, त्यांना दुखापत झालेली किरकोळ जरी असली तरी अशा वेळी मानसिक हे म्हणजे त्याला आराम मिळाला पाहिजे. जास्त बोलणं, प्रश्न विचारणं आणि त्यांना ती पुन्हा सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांना मी एवढंच सांगितलं की तुम्ही स्वतः आराम करा. वहिनी तिथं होत्या, त्यामुळं ते अगदीशय चांगलं बोलले आणि मीच म्हटलं कमी बोलूया आपण. 2-3 मिनटं ते सी एम साहेबांशी फोनवर बोलले आणि ते चांगले आहेत, बरे आहेत, लवकरच आयसीयूमधनं बाहेर येतील. ओके, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.